नवरात्रीमध्ये तुम्ही जर पुणे शहरात असाल आणि दांडिया आणि गरबा याचा अनुभव घेऊन झाला असेल तर या ठिकाणी आलंच पाहिजे, किंबहुना या ठिकाणी नवरात्रीत आपण गेलंच पाहिजे. असं एक महत्त्वाचं ठिकाण म्हणजे भंगिया सांस्कृतिक संसद यांच्या वतीने आयोजित दुर्गापूजा. पारंपरिक बंगाली पद्धतीच्या दुर्गापूजेचा अनुभव तुम्हाला इथं घेता येईल. शिवाजीनगर येथे असलेल्या काँग्रेस भवनाच्या प्रांगणात गेल्या 84 वर्षांपासून या बंगाली पद्धतीच्या नवरात्री महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. येथे बंगाली पद्धतीच्या सर्व खाद्यपदार्थांची रेलचेल आहेच, शिवाय तुम्हाला येथे बंगाली पद्धतीचे दागिने, साड्या आणि संगीताचा आनंद देखील घेता येईल. आपल्याला सगळीकडे देवीचा जागर पाहायला आणि ऐकायला मिळत आहे. पुण्यामध्ये 84 वर्षे जुनी असं एक देवीचं मंडळ आहे जिथे देवी स्थापन होते आणि प्रॉपर बंगाली पद्धतीनं तो उत्सव साजरा केला जातो. अशाच एका ठिकाणी मी आज आलेली आहे आणि इथे भंगिया सांस्कृतिक संसद यांच्या वतीनं दुर्गापूजा ही ऑर्गनाईज केली जाते. 84 वर्ष जुनं असं हे एक सांस्कृतिक मंडळ आहे. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की देवीची काय खासियत आहे, सुरुवात कशी झाली सांस्कृतिक संसदची आणि त्याच्यानंतर जी आतापर्यंतची 84 वर्षाची वाटचाल त्याबद्दल सांग. नमस्कार. सगळ्यात पहिला हा जे 84 वर्ष तुम्हाला दिसत असतंय आता, तर 84 वर्ष पूर्वी पुण्यामध्ये आलेले काही ठराविक बंगाली लोक जो गव्हर्नमेंटच्या जॉबच्या निमित्ताने पुण्यामध्ये आलेले होते, म्हणजे जसं ॲम्युनिशन फॅक्टरी असो किंवा बोटॅनिकल सर्वे असो, त्यांच्यासाठी काहीतरी एक सांस्कृतिक कार्यक्रम असावं म्हणून दिनकर केलकरनी त्यांना एक छोटीशी जागा डोनेट केले होते भोसलेनगरमध्ये, जिथे बंगीय संस्कृती संसदची पहिला स्थापना झाली आणि तिथे आमचं एक छोटा ऑफिस आणि बिल्डिंग पण आहे. आणि त्यावेळी त्यांच्या असा एक सूचना झालीत की आपण एक दुर्गापूजा जी बंगालमधलं सगळ्यात महत्त्वाचे देवीचे पूजे असतात आणि ते त्यावेळी ऑफिसच्या कामाने किंवा कर्मचारी असून त्यांना सुट्ट्या वगैरे मिळायचे नाही आहे, त्यामुळे त्यांनी असं ठरवलं होतं की आपण इथे एक छोटीशी पूजा सुरुवात करू आणि जे काही बंगाली समाजाचे लोक असतील ते दुर्गापूजाच्या वेळी तिथे जसं ते आनंद करतात, उत्सव साजरा करतात, तसं इथे करता येईल असं एक पद्धती धरून त्यांनी त्यावेळी फार अतिशय छोट्याप्रमाणे प्राईड हॉटेल, आत्ता जे शिवाजीनगरला प्राईड हॉटेल आहे त्याच्या शेजारी एक छोटीशी जागावरती त्यांनी ते पहिल्या दुर्गापूजाची स्थापना केली होती. आणि त्याच्यानंतर हा प्रवास सुरुवात झाली, हळूहळू लोक वाढायला लागले आणि त्याच्यानंतर आज आपण 84 वर्षात इथे उभं आहेत. आता हे खूप मोठ्या प्रमाणे होतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी असं आहेत की साधारण 25-30 वर्षपूर्वी त्यांनी असं ठरवलं होतं की हे नुसतं बंगाली समाज नाही पण दुर्गादेवी हा जेणेकरून सगळं माता म्हणतो आहे आपण आणि अख्ख्या देशातलं आपल्या समाजातलं माता आणि देवी म्हणून ओळखल्या जातात, त्यामुळे हे सार्वजनिक पूजा म्हणजे सार्वजनिक उत्सव म्हणून साजरा करायचे जेणेकरून सर्व प्रकारचे लोक सर्व जातीचे लोक जे आहेत ते आपल्याकडे इथे येऊन दुर्गादेवींचे उत्सव करू शकतो. पूर्वी फार छोट्या प्रमाणे व्हायचे, त्यांनी छोटंसं वर्गणी गोळा करून कसं तरी ते साजरा करायचे, मूर्ती स्वतःच बनवायचे. आता तुम्हाला दिसत असेल की हा इतकं मोठा 84 वर्षानंतर एवढं मोठा पूजा आता इथं सुरुवात झाले, परिवार खूप मोठे झालेत आणि परिवार आता फक्त बंगाली नव्हे, इथे मराठी लोक आहेत, गुजराती लोक आहेत, मारवाडी लोक आहेत, त्याचबरोबर पंजाबी लोक आहेत, सर्व जातींचे लोकांचा समावेश इथे झालेले आहेत. ह्या देवीची एक खासियत आहे की ही घटस्थापन
पौर्णिमेच्या दिवशी स्थापन नाही होत, त्याच्यानंतर होते. तर त्या मागची गोष्ट, ज्या दिवशी घटस्थापना असतात किंवा करतात आपण, त्यावेळी देवीच्या मूर्ती आपण तयार करतो आणि घटस्थापनेच्या दिवशी आम्ही एक छोटासा कार्यक्रम, जे बंगालमध्ये एक प्रथा आहे ज्याला महालाया म्हणतात, म्हणजे देवींचं आगमन, त्यांचं येणारेचे जे क्षण आहेत, जी सुरुवात होते नवरात्रीचे, त्यावेळी तो महालयाचा प्रोग्राम आपण सुरुवात करतो. आणि त्या दिवशी खरं घटस्थापना ते इथे होत नाही, जिथे देवी बनवले जातात त्या ठिकाणात आपण ते कार्यक्रम करत असतो. आणि त्या दिवशी पहाटे आपण तो एक छोटासा सांस्कृतिक कार्यक्रम तिथे साजरा करत असतो, जिथे देवीच्या आगमनाचे, भक्तीचे आणि प्रवचन असतात. आणि तो खरं घटस्थापना आपला तिकडे होतात. आणि पंचमीच्या दिवशी आपण इथे साजरा करतो देवीचे पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, ही 5 दिवस. तर पंचमीच्या दिवशी आम्ही देवीची मूर्ती ह्या सार्वजनिक ठिकाणी घेऊन येतो आणि पंचमीच्या दिवशीपासून आपण ॲक्च्युली देवीची पूजा करायला सुरुवात करतो. देवीची मूर्ती ही सुद्धा, ही देवीची जी मूर्ती आहे ह्याचे वैशिष्ट्य असं आहेत की आम्ही सुमारे 1 ते 1.25 महिन्यापूर्वी बंगालमधनं जे कारीगर असतात त्या लोक पुण्यामध्ये येतात आणि सुमारे 7-8 कारीगर पुण्यामध्ये येतात आमच्या संसद भवनमध्ये. ते गंगेच्या माती आणि त्याचबरोबर जे काय गोष्टी लागतात मूर्ती तयार करायला, ते सगळं गोष्टी ते तिथून घेऊन येतात आणि सुमारे 1-1.5 महिना समय घेऊन मग त्यांनी ते देवीची मूर्ती तयार करतात. आणि फायनली देवीची मूर्ती पुण्यामध्येच बनवले जातात आणि हे गंगे मातीनेच बनवले जातात. आणि हा गंगे मातीचा प्रवास कलकत्तावरून किंवा बंगालवरून पुण्यापर्यंत येत असतो. नॉर्मली दुर्गा पूजा किंवा नवरात्री म्हटलं की देवीची एकच मूर्ती असते, पण इथे 5 मूर्ती आहेत. आम्ही जेव्हा दुर्गा माता किंवा पार्वती किंवा भवानी आपण जे म्हणतो, जे शंकराच्या बायको म्हणून आपण त्यांना समजतो, आणि त्यांचे जे मुलं आहेत, म्हणजे सर्वप्रथम गणपती, त्याच्यानंतर लक्ष्मी माता, त्याच्यानंतर सरस्वती माता आणि कार्तिकेय, हे त्यांचे जे 4 मुलं आहेत, हे 4 मुलांना घेऊन तो स्वर्गातनं आमच्याबरोबर आमच्याकडे येतात. आणि तो शंकराकडून त्यांनी त्यांच्या आज्ञा घेऊन ते आमच्याकडे येतात आणि आमच्याबरोबर राहतात. त्यामुळे ह्या देवींचे जे मुलं आहेत, सर्वप्रथम गणपतीचे पूजन होतो, त्याच्यानंतर लक्ष्मी, सरस्वती आणि कार्तिकेय आणि देवींचे पूजन, हे त्यांचे पूर्ण परिवार आहे, पूर्ण कुटुंब आहेत असं आम्ही समजतो. त्यामुळे ते सगळ्यांचे लोक किंवा सर्व देवदेवते जे आहेत ते आमच्याकडे इथे आम्ही पूजा करतो. सगळ्यात पहिला म्हणजे सजावटीच्या, म्हणजे प्रत्येक वर्षी आता वेगळ्या वेगळ्या रूप असतात किंवा वेगळ्या वेगळ्या सजावटी असतात. आता ही जे सजावटी आपण केले त्याला ढाकेर साज असं म्हणले जातात, की एका पर्टिक्युलर प्रकारचे एक सजावटी आहेत. काय काय वेळी आपण कपडेनी पण सजावटी करतो, देवींच्या अंगावरती कपडे पण असतात. काय काय वेळी दगडीचे नुसतं असतात, काही काही वेळी मेटलचे असतात, पण ह्यावेळी आपण जे केलेले ते ढाकेर साज म्हणून आपण केलेले जातात. बंगालमध्ये आता गेल्या काही वर्ष थीमचे पूजा असतात, म्हणजे वेगळ्या वेगळ्या थीमच्या प्रकाराने देवीच्या सजावटी केलेल्या असतात. आम्ही ह्यावेळी जे थीम केलेले आहे त्याला आपण आपलं महाराष्ट्रामध्ये जसं जुनी वाडा आपण म्हणत असतो, ते जुनी वाडामध्ये समोर एक प्रांगण असतात जिथे लोक काहीतरी धार्मिक प्रथा वगैरे जे करत असतात, तसं आम्ही एक प्रकारचे वाडा टाईप इथे आपण बनवलेले आहेत, जे बंगालमध्ये ठाकूर दालान असं म्हणतात त्याला, जे मराठीमध्ये सावकारांच्या घरांच्या जे मध्ये जे अंगण असतात त्याच्यामध्ये, आणि सगळीकडनं वर्ण खिडक्या असतात, तिथून लोक बघत असतात देवींची पूजा. तर ह्या प्रकारचे आपण एक, तुम्ही जर वरच्या छप्पर जर बघितलं तिथे जे कन्स्ट्रक्शन जसं आपण दाखवले इथे, की जिथे छप्पर नसतात तिथे कन्स्ट्रक्शन लोखंडाच्या कन्स्ट्रक्शन असतात, ह्या प्रकारचे आम्ही ठाकूर दालान बंगालमध्ये म्हणतात. पण महाराष्ट्रामध्ये जर म्हटलं की जुनी वाडा किंवा सावकारांच्या वाडा जसं असतात, त्या प्रकारचे एक आम्ही थीम करायचे प्रयत्न केलेत. दरवर्षी वेगळ्या वेगळ्या थीम केले जातात. आम्ही हे सेट्स जे आहेत ते समोर जवळजवळ 15-20 दिवस ठरवून बरेच कलाकार लोकांना घेऊन ते थीमच्या प्रमाणे हा सेट्स तयार करतो आणि मगच इथे तो स्थापना करतो. देवीसाठी जो प्रसाद केला जातो तो इथल्या जे आपल्या सांस्कृतिक भवनमधल्या महिला आहेत त्या बनवतात वगैरे, त्याविषयी सांगा. दररोज जे पूजा असतात, सकाळच्या भोग आणि संध्याकाळच्या आरतीच्या अगोदरचे भोग, आत्ता जे भोग दिले होते त्याला शीतल भोग म्हणतात. तर ही जे भोग असतात ते देवीच्या पाठेमागे एक छोटंसं स्वयंपाक घर आपण बनवलेलं असतो, आणि आमच्या मंडळाचे जे महिला मंडळ असतात त्यांनी स्वतः इथे येऊन अगदी विधीप्रमाणे ते सगळं प्रकारचे जे भोग असतात, ज्याच्यामध्ये हलवा असतात किंवा पुरी असतात, सकाळच्या भोगमध्ये खिचडी असतात, त्याच्याबरोबर भाजी असतात, विविध प्रकारचे खीर असतात, हे सगळं त्यांनी स्वतः इथे स्वयंपाक करून घेतात देवीसाठी. आणि ती प्रसाद किंवा ती जी भोग आहे ते
त्या देवीला नैवेद्य म्हणून दाखवले जातात आणि त्याच्यानंतर ही भोग प्रसाद जे आहेत ते सामूहिक जे सर्वसाधारण जनतेसाठी जे भोग तयार होतो त्याच्यामध्ये त्याचे मिक्स केले जातात आणि जनताला दिले जातात. सांस्कृतिक कार्यक्रम जे असतात आपल्या नवरात्रीमध्ये 5 दिवस, तर त्याचं कसं शेड्यूल असतं? तर कला आणि संस्कृती हे जे आहे हे आपलं भारतामध्ये एक खूप मोठ्या प्रमाणे होत असतात आणि कुठल्याही फेस्टिवलमध्ये आपण गणपतीमध्ये बघतो तसं देवीमध्येही सुद्धा बऱ्यापैकी ह्या प्रकारचे कल्चरल प्रोग्राम्स हे आपण ठरवतो. तर दररोज संध्याकाळी सुमारे 8 आरती झाल्यानंतर लोकांच्या मनोरंजनासाठी विविध कला कुशलीला घेऊन आपण त्यांना आपण इथे सादर करायला सांगतो की त्यांचे जे काय कला आहेत त्याच्यामध्ये डान्सचे कार्यक्रम असतात, क्लासिकल डान्सचे कार्यक्रम असतात. उद्या सुचेता दाते आणि त्यांच्या ट्रूप येऊन इथे डान्सचे सादर कार्यक्रम करणार. आज एक पुण्यातलंच बँड आहे. एखादा दिवस आपण बंगालमधलं काहीतरी कलाकारांना जी सारेगामापाचे कलाकारांना बोलवतो आणि ते उद्या येऊन आपल्या इथे सादर करणार. तर सांस्कृतिक भागामध्ये डान्स, क्लासिकल डान्स आणि आमच्या मंडळाच्या महिलांना पण गाणे वगैरे सादर करत असतात. तर हे विविध प्रकारचे कल्चरल ॲक्टिव्हिटीज आपण लोकांच्या मनोरंजनासाठी करतो. दसऱ्याच्या दिवशी देवीचं सीमोल्लंघन केलं जातं का? दसऱ्याच्या दिवशी सगळ्यात पहिला दसऱ्याला देवीच्या शेवटच्या पूजा होतात आणि त्याच्यानंतर आपण एक विसर्जन करतो ज्याला दर्पण विसर्जन म्हणतात. म्हणजे आपण पाण्यामध्ये देवीचा चेहरा बघून समोर एक आरसा ठेवून सगळ्यात शेवटी देवीला आपण निरोप देतो आणि त्याच्यानंतर आपण देवीला वरण करतो. वरण म्हणजे जसं आपलं बायका माहेरी येतात आणि त्याच्यानंतर परत जेव्हा ते जातात सासरीला त्यावेळी आपण निरोप देत असताना जसं हळद कुंकू समारंभ करत असतो तसा आपण देवीलाही सुद्धा गोड पान अशा गोष्टी त्यांच्या तोंडात ठेवून आपण देवीला निरोप देतो, त्याला सिंदूर लावतो आणि त्याच्यानंतर जे महिला मंडळ असतात ते एकमेकांबरोबर हळद कुंकूसारखा सिंदूर खेळा त्याला आपण म्हणतो, ते सिंदूराचा खेळ असतात तो, ते लोकांना एकबरोबर सिंदूर खेळा करतात हळद कुंकूसारखा आणि त्याच्यानंतर मूर्तीला आपण विसर्जनाला घेऊन जातो. होलकर ब्रिजच्या इथे जे हौदा आहे त्याच्यामध्ये आपण ते विसर्जन करतो. धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. आणि एका मराठमोळ्या आवाजात बंगाली पद्धतीनं दुर्गा पूजा आणि त्याची वैशिष्ट्य ऐकल्यानं खूप छान वाटतंय. नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू.